आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोणत्याही परिस्थितीत वारणेचा एक थेंबही देणार नाही, नेमगोंडा पाटील यांनी दिला इशारा. अमृत जल योजनेविरोधात निमशिरगाव येथे 11वे साखळी उपोषण. अमृत जल योजनेविरोधात आज निमशिरगाव येथे 11वे साखळी उपोषण करण्यात आले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा एक थेंबही देणार नसल्याचे सांगत अनेकांनी साखळी उपोषणास पाठिंबा दिला. गेल्या अनेक वर्षापासून वादात असलेल्या अमृत जल योजनेच्या विरोधात आज निमशिरगाव येथे 11वे साखळी उपोषण करण्यात आले. या उपोषणास सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिनिधींनी पाठिंबा दिला. या लढ्याला दिनांक 5/5/2016 पासून सुरुवात करण्यात आली. त्यावेळी सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वारणा बचाव युवा कृती समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी अमृत योजनेच्या विरोधात 37 वारणा काठच्या गावांचा ठराव मिळाला होता. तर सध्या महादेवराव धनवडे यांच्या अध्यक्षतेखाली वारणा बचाव कृती समितीमार्फत मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला आहे. गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेल्या या लढ्याला सध्या संपूर्ण सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा काठचा पाठिंबा मिळाला आहे. आजच्या निमशिरगाव उपोषणास आमदार उल्हास पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर, सावकार मादनाईक, पंचायत समिती सभापती मीनाक्षी कुरडे, महादेवराव धनवडे, सर्जेराव शिंदे, गुंडू दळवी यांनी भेट दिली. यावेळी सरपंच सौ बनाबाई कांबळे, उपसरपंच नेमगोंडा पाटील, रमेश धनवडे, योगेंद्र धनवडे, सविता मोहिते, नीता ठोमके, आक्काताई सुतार, सुरेखा पाटील, पापा पाटील, अजित सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी निमशिरगावहून अभय वाळकुंजे. आज निमशिरगावमध्ये ग्रामपंचायतीच्या समोर सर्व कार्यकर्ते किंवा आमचे निमशिरगावचे सर्व पक्षेत राजकारण गटतट न विसरता सगळी लोकांनी इथं उपोषणाला बसलेत. 11वा दिवसाची साखळी उपोषणाला आज निमशिरगावची सगळीच लोकं आहेत. आणि कुठल्याही परिस्थितीत इचलकरजी अमृत योजनेला आमचा विरोध आहे आणि एक थेंबसुद्धा आम्ही इथून पाणी देणार नाही, कारण आमच्या भविष्यात आम्हाला पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. आणि इथून पुढे आम्ही दानोळीकरांना पाठिंबा 100% देणार.